विमान वेतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं विमान वेतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे सर्वांना किमान वेतन मिळालंच पाहिजे, सर्वांना बोनस मिळालंच पाहिजे, किमान वेतन आमच्या हक्काचं कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणत देत नाही, कोण म्हणत देत नाही, कामगार विरोधी कायदे करणार भाजप सरकार चलेच जाओ, शेतकरी विरोधी कायदे करणार केंद्र सरकार चलेच जाओ, चूर चूर हो जाएगा। कोण करा जाऊ दे पुढे पुढे कशासाठी आंदोलन आणि काय तुमची भूमिका आहे? ही आयटक महाराष्ट्राच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा आहे, ही यात्रा 20 नोव्हेंबर पासून कोल्हापूरच्या शाहूनगरी सुरू झालेली आहे आणि 18 डिसेंबरला नागपूरच्या विधानसभेवरती 1 लाख कामगारांचा मोर्चा तुम्ही धडकणार आहे।
या यात्रेचा हेतू हा आहे की या देशामध्ये राज्यामध्ये जे सरकार आहे हे सरकार कामगार विरोधी आहे, शेतकरी विरोधी आणि आम जनता विरोधी सरकार धोरण राबवत आहे। त्या धोरणाच्या विरोधात मग ती धोरणं या देशाच्या कामगारांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, सामान्य जनतेसाठी असतील, त्या धोरणाच्या विरोधात ही जनजागरण यात्रा आयटक महाराष्ट्रानी काढलेली आहे। ही 35 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यात्रेचा हा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर कार्यालयावरती ही सभा इथे आयोजित केलेली आहे। आपण सर्वांना माहित आहे की या देशामध्ये जे कामगार कायदे होते केंद्र सरकारने त्या कामगार कायद्यांना मोडीत काढून चार श्रम स्वयं त्या कामगारांसाठी तयार केलेले आहेत। त्या मालिक धार्जिण आहेत, कॉर्पोरेट धार्जिण आहेत, त्या भांडवलदारांच्या हिताच्या आहेत, त्याच्या विरोधात। या सोबतच या देशामध्ये सरकारने जी कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुरू केलेली आहे, विशेषतः सरकारी खात्यामध्ये जी पदभरती आता होणार नाही आहे आणि जी पदभरती होणार आहे ती कुठल्या तरी स्वायत्त संस्थेकडनं किंवा एनजीओ मार्फत सरकार करणार आहे, त्याच्या विरोधात 62,000 शाळा ज्या गरिबांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकून मोठी झालीत, कलेक्टर झालीत, मोठं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं, त्या सरकारी शाळा हे सरकार बंद करतंय। या सोबतच या देशामध्ये जे धार्मिक उन्माद या सरकारने माजवलेला आहे त्याच्या विरोधात धर्मांध शक्तीचा मोठा गाजावाजा हे सरकार करत आहे, तेव्हा या सर्वांच्या विरोधात ही जनसंघर्ष यात्रा आम्ही काढलेली आहे। या सोबतच या महाराष्ट्रामध्ये जे योजना कर्मचारी आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः आशा भगिनी असतील, अंगणवाडी भगिनी असतील, आमच्या कॉन्ट्रॅक्ट नर्सेस असतील, बांधकाम कामगार असतील, किंवा या देशामध्ये अनेक असे योजना कर्मचारी, त्या सर्व योजना सरकार गुंडाळाईचा कार्यक्रम करतंय, त्या योजनांमध्ये बजेट प्रयोजन करत नाही, त्याच्या विरोधात। या सोबतच या देशामध्ये जे एक वातावरण निर्माण केलं झालेलं आहे, जे कायदे आहेत कायद्यांचा मोडतोडचा कार्यक्रम सुरू आहे, अर्थात भारतीय संविधानाची पायमल्ली या देशामध्ये सुरू आहे, तर भारतीय संविधान टिकलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा या यात्रेचं आयोजन आहे। मी श्याम काळे, आयटक महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी, धन्यवाद। थँक्यू।